सांगली चिंतामणी नगर रेल्वे पूल आधी पूर्ण करा, मगच पंचशील नगर रेल्वे गेट बंद करा, अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. गेले 1.5 वर्षापासून सांगली चिंतामणी नगर रेल्वे पुलाचे काम सुरू आहे. मुदत संपून सुद्धा 2 वेळा मुदतवाढ करून देण्यात आली आहे, मात्र अद्याप या पुलाचे काम संतगतीने सुरू आहे. त्याचबरोबर आता पंचशील नगर येथील रेल्वे पुलाचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच सर्वपक्षीय कृती समितीने विरोध दर्शवला आहे. चिंतामणी नगर पुलाचे काम असल्याने पंचशील नगर मधून विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना खानापूर, विटा, तासगाव या मार्गाकडे जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. चिंतामणी नगर रेल्वे पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतरच पंचशील नगर रेल्वे पुलाचे काम सुरू करण्यात यावे, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा यावेळी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, सतीश साखळकर, पद्माकर जगदाळे, नितीन चव्हाण, आनंद लिगाडे, जयंत जाधव यांच्यासह सर्व पक्षीय कृती समितीचे सदस्य उपस्थित होते. चिंतामण नगरचा रेल्वे पूल अद्याप पूर्ण झाला नसताना हा जुन्या बुदगाव रोडवरनं जी वाहतूक सुरू होती आणि हे गेट देखील आता इथं पूल बांधण्याकरता रेल्वे प्रशासन आणि जिल्हा प्रशासन बंद करत आहे अशा प्रकारचा माहिती आम्हाला मिळाली, त्यामुळे तातडीनं आम्ही या ठिकाणी आलो. आणि आम्ही खरं म्हणजे हे ठरलेलं होतं चिंतामण नगरचा रेल्वेचा ब्रिज ज्यावेळेला बांधायला काढला त्यावेळेला आम्ही मागणी केलेली होती की हा ब्रिज पूर्ण होतोपर्यंत तिथलं गेट बंद होता कामा नाही, कारण एकच आता हा रस्ता आहे की जो जवळ रस्ता आहे तो सांगली ते माधवनगर असेल पुढं कोल्हापूरपासून तासगावपर्यंत हा जोडणारा रस्ता, अनेकांची वाहतूक म्हणजे विद्यार्थी असतील, पेशंट्स असतील, वयोवृद्ध असतील, अशांना जर का काही अडचणी आल्या तर हा जर का गेट बंद केला तर पुन्हा संजयनगरपासून आणि इकडून कर्णा रोडपासून लांबून वळसा घालून नागरिकांना जावं लागेल, हे आम्ही कदापि चालू देणार नाही. खरं म्हणजे आमचा सवाल आहे लोकप्रतिनिधींना, निधी येणार आपण काम विकासाची केलीच पाहिजेत, परंतु हे कामं करत असताना कुठेतरी सामान्य नागरिकांचा विचार करायला हवा होता. तो ब्रिज पूर्ण झाला नसताना ह्या ब्रिजचा भूमिपूजन करण्याचा सोपस्कार लोकप्रतिनिधी का पार पडला हा आमचा त्यांना सवाल आहे. आणि आता हा जे रेल्वे गेट आहे ते कदापि बंद आम्ही होऊ देणार नाही, आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सामान्य नागरिकांना जो त्रास होतो त्या त्रासातून मुक्त होण्याकरता म्हणून पहिला तो ब्रिज पूर्ण करा, मग ह्या ब्रिजच्या हे गेट बंद करा असं आमची ठामपणे मागणी आहे. नागरिकांची हेळसांड करू नका हा इशारा आम्ही देतो. सांगली सिव्हिल गेल्या 2 वर्षापासून सांगली शहर आणि उपनगराची वाहतुकीचा वाटोळा करण्याचं काम सांगली जिल्हा प्रशासन असेल रेल्वे प्रशासनाने केलेलं आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे सांगली माधवनगरचा जो उड्डाणपुलाचं काम गेल्या 2 वर्षापासून चालू आहे, त्यामुळं ह्या उपनगरातली तासगाव, विटा, खानापूर, आटपाडीकडे जाणारी वाहतूक खोळंबलेली आहे. त्याच्यावर कडी म्हणून आज जुन्या बुदगाव रस्ता हा त्या पुलाला पर्यायी आहे. त्याचं उड्डाणपुलाचं काम आज चालू करून सदर रस्ता बंद करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाने केलेला होता. त्यासाठी कोणतीही सूचना स्थानिक नागरिकांना प्रवाशाने देण्यात आली नव्हती. अचानक रस्ता बंद करण्याचा घेतलेला निर्णय नागरिकांनी हाणून पाडलेला आहे. या निमित्ताने मी आज सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं पाहणी करू केली असता असं निदर्शनास येतं आहे. जोपर्यंत माधवनगरचा पूल चालू होत नाही तोपर्यंत इथं काही जर करायचा रेल्वेनं प्रयत्न केला हा पूल चालू करण्याचा, तर समस्त सांगलीकर नागरिकांना, सामाजिक संघटनांना घेऊन आंदोलन करून ते आम्ही हाणून पाडू. त्याच पद्धतीनं ह्यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिकेचे आयुक्त असतील यांना विनंती आहे की त्यांनी ह्यासाठीची NOC त्यांना देऊ नये, नाहीतर आम्ही त्यांच्याही दारात जाऊन ठाण मांडून बसू.